सर्व पक्षीय एकत्र जर झाले तर प्रकाशजी आंबेडकरांचं जे मत आहे 10 सीटं तरी आणणार, 100% आणू शकतात 10 सीटं तरी, एकीनी। आणि आपल्या समाजावरती जे आपला समाज आहे 8-7% जो समाज आहे ह्या समाजावरती पण राजकारण होत नाही। आपल्याला कमीत कमी पूर्ण 18 पगड जातीने जेव्हा सपोर्ट केला त्यावेळेसच आपण ह्या इलेक्शनमध्ये निवडून येऊ शकतो। महाराष्ट्रात आपण अनेक उपोषणं पाहिली। आत्ता लेटेस्ट जर पाहायला गेलं तर जरांगे पाटलांचं जे उपोषण होतं हे उपोषण मराठा आरक्षणासाठी होतं। आपण बार्टीचं जे उपोषण पाहिलं तर ते विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावं यासाठी होतं। परंतु हे जे उपोषण आहे हे उपोषण आगळं वेगळं उपोषण आहे आणि सर्वात वेगळा विषय घेऊन हे उपोषण चालू आहे, साखळी उपोषण चालू आहे। गेली 22 तारखेपासून या लोकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि 7 दिवस झालं यांचं उपोषण चालू आहे। आपण पाहत आहात की या ठिकाणी लोक बसलेले आहेत आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले यांच्या विचारधारेच्या पक्ष जे आहेत त्या पक्षाचे जे नेते आहेत या नेत्यांनी एकत्र यावं याकरता हा विषय घेऊन हे उपोषण करतायत। खरं तर पाहायला गेलं तर हा इतका वेगळा विषय आहे आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारधारेचे जे संघटना आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत यांनी कुठंतरी एकत्र यावं याकरता यांनी हे साखळी उपोषण चालू केलेलं आहे। थेट आपण जाऊयात नेमकं काय म्हणणं आहे यांचं। आज 7 दिवस झालेले आहे उपोषण करतायत। जय भीम जय शिवराय। साहेब आम्ही आता 22 तारखेपासून वडगाव शिरीत आहे, आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन इथंपर्यंत पदयात्रा काढून आलो आणि इथं आज आम्ही ठिय्या आंदोलन 10 दिवस केलं। आता त्यानंतर आम्हाला 149 प्रमाणे पोलिसांनी नोटीस दिली। थोडंसं मराठा समाजाचं वातावरण थोडंसं चिघळल्यामुळं कायदा सुव्यवस्थेचं थोडंसं हे झालं होतं, प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळं त्यांनी आपल्याला 149ची नोटीस बजावली आणि म्हटले की तुम्ही तुमच्या साखळी पद्धतीने उपोषण चालू ठेवा, तुमचं म्हणणं मांडा, पण तुम्ही उपोषण करू नका म्हणून असं त्यांनी सांगितलं। तर आपण साखळी पद्धतीने आता उपोषण चालू आहे आपलं आणि काही पक्षाचे जिल्हा लेवलचे काही लोक येऊन भेटून गेले, पाठिंबा देऊन गेले। आमची खूप इच्छा होती की समाज यातून जागा व्हावा आणि सगळ्यांनी मेसेज द्यावा की आपल्या पक्षीय नेत्यांना की बाबा एकत्र यावं आणि 2024 इलेक्शन हे 2024 एकदा हातातून निघून गेल्याच्यानंतर मला वाटतं 2030-2029 डायरेक्ट परत लोकसभा लागू शकते, ह्याच्यामध्ये तर लोकसभा लागू शकत नाही। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जे दलित चळवळीतील सगळे पक्ष आहेत ह्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एका ताकदीने इलेक्शन लढावं आणि आत्ता जो स्ट्रॉंग पक्ष आहे त्याला विचारात घेऊन किंवा जे छोटे मोठे गटत आहेत जो स्ट्रॉंग पक्ष आहे त्यांनी ह्यांनाही विचारात घेऊन छोट्या मोठ्या त्यांनाही काही गोष्टी म्हणजे विचारपूस करून त्यांना मार्गदर्शन करून एकत्र आणण्याचं काम यांनी करावं असं आमचं म्हणणं आहे। आणि जर सगळे बहुजन समाजातले लोक एकत्र आली, 18 पगड जाती एकत्र आल्या तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारेची जी गाडी अडकलेली आहे ती पुढं जाऊ शकते। पण ही कधी की हे 5 बोटं एकत्र झाल्याच्या नंतर काहीतरी ताकद लागू शकते, एवढंच माझं म्हणणं आहे। आपण या ठिकाणी एकत्र आलेला आहात तर तुम्ही जनतेला काय आवाहन करता? जनतेला एवढंच म्हणणं आहे, आपण सर्वसामान्य जनता आहे, आपले लोकनेते आहेत समोर, आपण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनंतर आपण जर कोणाकडे बघत असेल लोकनेता म्हणून तर आता बाळासाहेब आहेत, रामदासजी आठवले साहेब आहेत, हे प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपली आपली चळवळ चालवत आहेत। पण आपलं म्हणणं एकच आहे की हे एकत्र आले तर खूप मोठी एक ताकद होईल बहुजन समाजाची आणि एक दिशा चांगली आपल्याला दिसू शकते। आता सध्याला तर वंचित स्ट्रॉंग आहे, वंचितनी पण वंचित प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी थोडंसं एक पाऊल अजून थोडंसं पुढं टाकून सर्व समाजातील गटातटांना जर तुम्ही पंखाखाली घेतलं तर खूप मोठी एक दिशा आणि एक मोठं स्वप्न सर्वसामान्य जनतेचं एक पूर्ण होऊ शकतं।
सगळेजण म्हणतात की दुकानदारी बंद करा, दुकानदारी बंद करा आणि एकत्र या. तर जे दुकानदारी चालवणारे पक्ष आहेत ते एकत्र येण्यासाठी काय केलं पाहिजे? कसं आहे, आम्ही आता गल्लीतले कार्यकर्ते आहेत, एक ट्रस्ट चालवतो छोटेसे, आम्ही कार्यकर्ते आहेत, आम्ही कोणालाही टीका करणार नाही. आम्ही इथं जे बसलो आहे स्टेजवरती, आम्ही एकोपासाठी बसलो आहे. आणि जे काही लोक म्हणतात दुकान वगैरे काय असेल, तर आता हे दुकान काय सामाजिक काम करतात, त्यात काय समाजाची काही म्हणजे धोरणं आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण जी दुकानदारी आहे, ज्यांनी दुकानदारी चालू केली आहे, त्यांनी खरंच ती दुकानदारी त्यांच्या पद्धतीने, आमचं म्हणणं नाही आहे की त्यांची दुकानं आहेत किंवा काय, त्यांनी ती दुकानदारी सोडून समाजाची आता काय हिताचं आणि संविधान वाचवायचा प्रयत्न करावा असं माझं म्हणणं आहे. काय अजून काय धोका निर्माण होऊ शकतो? इलेक्शनमध्ये काम करत असताना एक मोठं युद्ध असतं, तर या युद्धात एकत्र न आल्याने काय फरक पडतो? आमच्यासारखे जे कार्यकर्ते साहेब, काय होतं माहिती का, आमचे जी लहान मुलं आहेत, जे त्यांच्या आमचे महिन्याचा जो खर्च असतो त्या खर्चातून आम्ही ज्यावेळेस इलेक्शन येतं, जेव्हा निळा झेंडा येतो, बाबासाहेबांचा आम्ही फोटो बघतो, त्यावेळेस जेव्हा इलेक्शनमध्ये काम करतो, त्यावेळेस आमच्या खिशातले पैसे आम्ही चळवळीसाठी किंवा ह्या राजकारणी पक्षासाठी आम्ही लावतो आणि राजकारणामध्ये आम्ही उतरतो, त्यावेळेस आम्हाला एवढी जळ पोचत असते की आमचं शीट यावं म्हणून. पण हे एकत्र नसल्यामुळं आमचं शीट लागत नाही आणि आमची वेळ पण वाया जाती, आमची ताकदही वाया जाती आणि आमचा पैसाही वाया जातो. आणि पक्षाची जशी कॅपॅसिटी पाहिजे खर्च करण्याची तशी कॅपॅसिटी होत नाही आहे. इलेक्शनमध्ये जेव्हा लोक बिर्याणी वाटतात, 500-500 रुपये वाटतात, पोलीस आपल्याला इलेक्शनमध्ये व्यवस्थित प्रचार करू देत नाही, त्यानंतर सरकारी प्रशासन असेल इलेक्शन आल्यास हे आपल्याला व्यवस्थित प्रचार करू देत नाही, तर एकी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडेल तुम्हाला वाटतं आहे का? एकी झाल्याच्या नंतर एकीचं बळ खूप मोठं होऊन जाईल आणि ज्यावेळेस एकत्र होईल, आज उदाहरणार्थ घ्या मराठा समाजाचं उदाहरणार्थ घ्या, आज त्यांना आरक्षण नाही म्हणून ते एकत्र झाले आणि त्यांनी आज ह्या म्हणजे ह्या सरकारला जाग आणलं आणि सगळ्यांना विचार करण्याची एक हे दिली, म्हणजे प्रोत्साहन दिलं. आणि आज आपल्याकडं बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलं आहे, माणसामध्ये उठायला बसायचा सन्मान दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला बाबासाहेबांनी सगळं आयतं दिलं आहे, फक्त आपल्याला एकी व्हायची, त्यासाठी पण एकत्र होत नाही आहेत आपली लोकं, ही सगळ्यात मोठी खंत आहे. 1997 इलेक्शनला आपले लोकसभेचे 4 सीटं लागले होते, प्रकाश आंबेडकर साहेब, त्यानंतर आठवले साहेब, त्यानंतर गवई साहेब आणि कवाडे साहेब, आणि महानगरपालिकेला पुण्यामधून 11 नगरसेवक निवडून आले होते. तर ती जर एकी राहिली असती तर 2024 किती सीटं आले असते असं तुम्हाला वाटतं? आत्ता जर सर्व पक्षीय एकत्र जर झाले तर प्रकाशजी आंबेडकरांचं जे मत आहे 10 सीटं तरी आणणार, 100% आणू शकतात 10 सीटं तरी एकीनी. आणि आपल्या समाजावरती जे आपला समाज आहे, 8-7% जो समाज आहे, ह्या समाजावरती पण राजकारण होत नाही. आपल्याला कमीत कमी पूर्ण 18 पगड जातीने जेव्हा सपोर्ट केला त्यावेळेसच आपण ह्या इलेक्शनमध्ये निवडून येऊ शकतो. जे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत, शिवसेना, मनसे अशा मनुवादी पक्षामध्ये आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन करा? जे आता सध्याला बाकीच्या पक्षामध्ये लोक आहेत त्यांना मी एवढंच म्हणेल की आत्तापर्यंत ज्या झाल्या गेलेल्या चुका आहेत त्या विसरा आणि परत आपल्या घरात या आणि आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ती ताकद दुसऱ्या जिथे लावण्यापेक्षा आपल्या चळवळीला लावा, आपल्या घराला ताकद लावा एकत्र करण्यासाठी. SC ST आणि OBC कॅटेगरीतले जे लोक आहेत ते गेले 75 आरक्षणाचा लाभ घेतात आणि त्यांना आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आरक्षणाचा लाभ घेतात, सगळं करतात, परंतु जे बाबासाहेबांचं जे काय मिशन आहे, जे बाबासाहेबांची जी चळवळ आहे, त्या चळवळीला सपोर्ट करत नाही. म्हणजे आपण बघितलं UP किंवा इतर राज्यामध्ये SC ST OBC एकत्र आला तर सत्ता येऊ शकते. बरं, तसं SC ST OBC वाल्यांनी बाबासाहेबांचे जे काय उपकार आहेत ते या चळवळीला द्यावेत का, या पक्षाला द्यावेत का, काय म्हणणं आहे तुमचं?
आमचं एवढंच म्हणणं आहे की समाज हा आमचा जो 8% समाज आहे दलित समाज, त्यामध्ये दोन जाते आहेत, एक बौद्ध आणि एक मार. तर ह्या समाजाची एकी नसल्यामुळं बाकीच्या समाजांची बघण्याची दृष्टिकोन आहे ह्या समाजाकडं, यांचीच एकी नसल्यामुळं ते लोक आपल्याकडं पाठ फिरवत आहेत. आणि जर आपले ह्या पक्षाचे जे आता वंचित झालं, BSP झालं, रिपब्लिकन पार्टी झालं, किंवा मग दलित पॅन्थर झालं, छोट्या मोठ्या संघटना आहेत ह्या जेवढ्या, त्या संघटना जर कधी एकत्र झाल्या तर ह्या बाकीच्या सर्व समाजातील लोकांना, म्हणजे मातंग समाज झाला, चामर समाज झाला, ह्या सर्व समाजाला एक डोळ्यासमोर असं दिसेल की बाबा हा समाज एकत्र झाला आहे, आता आपण ह्यांना खरंच सपोर्ट दिला पाहिजे. सर्व SC ST ह्या सगळ्या कास्टचे लोक ह्या पक्षाला सपोर्ट करतील त्यावेळेस. प्रश्न असा आहे की गेले 75 वर्ष जे आरक्षणाच्या माध्यमातून SC ST OBCचे जे प्रतिनिधी निवडून गेलेले आहेत, जसं आमदार असतील, खासदार असतील, ते मंत्री झाले असतील, ते आमदार खासदार विधानसभा किंवा लोकसभामध्ये किंवा राज्यसभेमध्ये आपले 75 वर्षाचे जे आपले SC ST OBCचे जे प्रॉब्लेम आहेत, आपले चळवळीचे प्रॉब्लेम आहेत, ते मुद्दे अजिबात उचलत नाही, बोलत नाही, एक शब्द काढत नाही, एक ब्राग शब्द काढत नाही. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय आव्हान करा? सर्वात प्रथम जय जिजाऊ, जय संविधान. आत्ता प्रश्न तुम्ही विचारला की जे आमदार खासदार जे संविधानात आपल्या म्हणजे आपल्या बाजूने मुद्दा मांडत नाही आहे, याचं कारण एकच आहे की बहुजन समाजातील जे एक पक्ष आहे, म्हणजे बहुजन समाजाचा जो पक्ष आहे, त्या एका पक्षात नाही आहे. हे जे वेगवेगळ्या पक्ष आहेत, मग राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, मनसे, या त्यांच्या दरवाज्याला, त्यांच्या खुटीला बांधलेले हे नेतेमंडळी आहेत. त्यांच्या दरवाज्याला बांधलेले हे म्हणजे नेतेमंडळी असल्यामुळं हे आपल्या बहुजन समाजासाठी कुठलाही चित्र प्रश्न उपस्थित करत नाही. याचं कारणच हे आहे, जोपर्यंत आपण एकत्र येत नाही बहुजन समाजात, 18 पकड जातीच्या लोकांनी एका छत्रछायेखाली येत नाही, तोपर्यंत हा त्या ठिकाणी आपला कुठलाही प्रश्न मांडणार नाही आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जोपर्यंत हे जे पक्ष, मग मनसे, जे वेगवेगळ्या पक्ष आहेत, ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी जिथं त्या ठिकाणी बसलेले चिटकून आहेत, आणि तो त्यांचा स्वार्थपणा आपल्या 18 पकडदाटीसाठी त्यांनी तो त्यांचा स्वार्थपणा आता सोडला पाहिजे. जे झालं ते झालं, कमीत कमी आता 2024 सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे.